शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार पुण्याच्या दिशेने जाऊ लागले लगेच शाहिस्ती खानाची छावणी आली पहाऱ्यांच्या चौक्या होत्याच हे सर्वजण सरळ थेट निघाले तेव्हा अर्थातच चौकीवाल्यांनी अडविले तुम्ही कोण लोक कुठून आलात कुठे निघालात अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली मात्र मावळ्यांनी पहारेकऱ्यांना हातोहात चकविले चिमनाजी आणि इतरांनीही अगदी सहज सफाईने उत्तर दिले की आम्ही कटकांतील लोक चौकी पहाऱ्यास गेलो होतो आम्ही आपल्याच मोगल छावणीतील माणसे आहोत की रात्रीची छावणी बाहेरच्या छबिन्याची गस्त घालावयास गेले होतो काम संपवून माघारी परतलो आहोत महाराजांच्या माणसांची ही बतावणी इतकी सहज पसली की जागोजागचे चौकीवाले विचारित होते आणि त्यांना हे उत्तर खरे वाटत होते त्याचे कारणच तसे होते शाहिस्ते खानाच्या लष्करात खूप मराठी फौजही होती एवढ्या मोठ्या एक लाखाच्या फौजेत कोणती माणसे कोणाची आहेत हे ओळखू येणे अशक्य होते त्यातच मोगली कारभार ढिलेपणा बावळटपणा आणि निर्भुत्तपणा यांनी परिपूर्ण होता सुरुवातीच्या चौक्यांना चकवून मराठी सैनिक पुढे गेले तेव्हा पुढच्या चौकी पहाऱ्यावाल्या मोगली सैनिकांना वाटले असावे की हे सैनिक आधीच्या चौकी पाहारातील लोकांच्या ओळखीचे असावेत म्हणूनच यांना आत सोडले आहे आणि अशा प्रकारे अगदी सहजपणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे शायस्ते खानाच्या छावणीतून चौकी पहाऱ्यातून सई सलामत सुटून लाल महालापर्यंत येऊन पोहोचले आता प्रश्न होता लाल महालामध्ये प्रवेश कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण उद्या बघूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे